प्रगती न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी श्रद्धा पवार. एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. राज्य मंत्रिमंडळातील नूतन मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम पार. राजभवन मधील ग्लास हाऊस मध्ये पार पडला कार्यक्रम. राज्यपाल वजूभाई वाला यांनी प्रतिज्ञाविधीचे करून घेतले वाचन. तांत्रिकी कारणास्तव कोरोना लस येण्यास झाला वेळ. बुधवारी पहाटेच्या दरम्यान कोरोना लस बेळगावात झाली दाखल. वाहन चालकाचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्वागत. विजयापूर आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळे यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप. मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्रीपद न मिळाल्याने केला आरोप. मुख्यमंत्र्यांकडे नैतिकता नसल्यास पदाचा द्यावा राजीनामा. आता पाहूया सविस्तर बातम्या. राजभवनातील ग्लास हाऊस मध्ये राज्य मंत्रिमंडळातील 7 नूतन मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम पार पडला आहे. राज्य मंत्रिमंडळातील नूतन मंत्री म्हणून 7 आमदारांनी शपथ घेतली आहे. राज्यपाल वज्जूभाई वाला यांनी नूतन मंत्र्यांना प्रतिज्ञाविधीचे वाचन करून सांगितले आहे. राजभवनमधील ग्लास हाऊस येथे झालेल्या शपथविधी कार्यक्रमात हुक्केरी आमदार उमेश कत्ती यांनी प्रथम प्रमाणवचन स्वीकार केला आहे. देवाच्या नावाने शपथ घेत त्यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदावर स्वीकार केला आहे. महादेवपूर आमदार अरविंद लिंबावळी, विधान परिषद सदस्य MTB नागराज, बागलकोट जिल्ह्याचे बिळगी क्षेत्राचे आमदार मुरुगेश निराणी, विधान परिषद सदस्य CP योगेश्वर, सुळ्याचे आमदार S अंगार, विधान परिषद सदस्य R शंकर या सर्व नवीन मंत्र्यांनी आपल्या पदाच्या प्रमाणवचनाचा स्वीकार करून देवाच्या नावाने शपथ घेतली आहे. जगभर थैमान घातलेला कोरोना विषाणूला प्रतिबंध करणारी लस बुधवारी पहाटेच्या सुमारास बेळगावमध्ये दाखल झाली आहे. काही तांत्रिकी कारणास्तव कोरोना प्रतिबंधक लस मंगळवारऐवजी बुधवारी पहाटेच्या दरम्यान बेळगावच्या वॅक्सिन डेपोमध्ये दाखल झाली आहे. तर निपाणीच्या कोगनोळी टोलनाक्यापासून ही लस संपूर्ण पोलीस बंदोबस्तात बेळगावला पोहोचली आहे. आरोग्य विभागाने हे वाहन घेऊन आलेल्या चालकाचे आणि अन्य कर्मचाऱ्यांचे खास बँड वादनाने उत्स्फूर्त स्वागत केले आहे. बेळगावला प्रारंभी 13 बॉक्समधून एकूण 1,40,000 कोरोना लस आणण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी वाहन चालकाचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे खास स्वागत केले. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शशिकांत मुन्याळ, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय डुमगोळ सह आदी उपस्थित होते. अमित शहा बेळगावला येणार असल्याने पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला आहे. सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न केलेल्या कोणत्याही आमदारांना मंत्रीपद सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी बुधवारी जिल्हा क्रीडांगणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगावला येणार असल्याने जनसेवा अधिवेशनाची पूर्वतयारीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. हुक्केरी आमदार उमेश कत्ती यांना मंत्रिपद मिळाल्याने आनंद होत आहे. बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक मंत्रिपद मिळाले आहेत, त्यामुळे सहकार्य करावे असे मंत्री रेणुकाचार्य यांच्या बोलण्याला प्रतिउत्तर दिले असून विधान परिषद सदस्य H विश्वनाथ यांना कायद्याची गुंतागुंत असल्याने त्यांनी सहकार्य करावे असे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी म्हटले आहे. नम्म केंद्र गृह सचिवरात सन्मान्य श्री अमित शहा अवरु बर्तारे. ನಮ್ಮ ಜನಸೇವಕ ಸಮಾರಂಭ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಯಾಗಿ ಭಾಷಣ ಮಾಡಲಿ. ತಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಜನತೆಗೆ ತಮ್ಮ ಸಂದೇಶ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು 3-4 ಲಕ್ಷ ಜನ ಕೂಡಿಸ್ಬೇಕಂದು ದೃಢ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರು, ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಎಲ್ಲ ಶಾಸಕ ಮಿತ್ರರು ಮತ್ತು ಜನಪ್ರತಿನಿಧಿ ಎಲ್ಲ ಕೂಡಿ ನಮ್ಮ BJP ಪಕ್ಷದ ಎಲ್ಲ ಜನಪ್ರತಿನಿಧಿ ಕೂಡಿ ಎಲ್ಲರೂ ಕಟ್ಟಕಡೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ವಿಶ್ವಾಸ ತಗೊಂಡು
ಈ ಸಮಾವೇಶ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಮಾಡಬೇಕಂತ ಒಂದು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿದೆ. ಎಷ್ಟು ಜನ ಸೇರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್, ಏನೇನು ಯಾರ್ಯಾರು ಭಾಗವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? 3-4 ಲಕ್ಷದ ಇದೆ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಇವತ್ತು ಪೇಪರ್ ಬಂದುಬಿಟ್ಟಿದೆ ಸ್ವಾಮಿ, ಅದು ಏನಕ್ಕೆ ತಿಂಟಿಂಟು ಬಂದಿದೆ ಮೇನ್ ಎಲ್ಲಿ ಬರ್ತಾರೋ ಅದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಟಿ ಪೇಪರ್ ಊದಿಟ್ಟು ಗೊತ್ತು, ಅದು ಇದೆ ಟಿ ಪಿಲ್ ಇದೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಕೂಡ ಅಲ್ಲ ಎಲ್ಲ ಸ್ವಾಮಿ ಸಿ ಎಂ ಎಲ್ಲರೂ ಬರ್ತಾರೆ, ಇಡೀ ರಾಜ್ಯದ ಸಂಪುಟ ಸಚಿವರೆಲ್ಲ ಬರ್ತಾರೆ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರಾದ್ಮೇಲೆ ಇದೇ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೊ ಒಂದು ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನು ಸೇರಿಸುವುದರ ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲವೂ ಚಾಲೆಂಜ್ ಏನಿಲ್ಲ. ಇದು ಭಾಳ ಭಾಳ ಈಸಿಯಾಗಿದೆ, ಹಳಿ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಭಾಳ ಈಸಿ ಉಂಟು ನನಗೆ. ಅಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ ಉತ್ಸಾಹ ಅಲ್ಲಿ ಪೂರಾ ಎಲ್ಲ ಎ ಟು ಜೆಡ್ ಪ್ಯೂನ್ ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡ್ಬೇಕೈತೆ. ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಹೆಚ್ಚು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ನಮಗಿಂತ ಹೆಚ್ಚು. ಹಿಂಗಾಗಿ ಭಾಳ ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ ನಮ್ಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ. ನಮಗೂ ಸಹ ಇವತ್ತು ಸಚಿವ ಸಂಪುಟ ರಚನೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ನೋಡ್ರಿ. ನಾವು ಎಲ್ಲ ಅನ್ಕೊಂಡ ನಡೆದ ದೇವ್ರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ, ನಮ್ಮ ವರಿಷ್ಠರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಅನ್ಕೊಂಡ ನಡೆದಿದೆ. ಅದು ಇವತ್ತು 7 ಮಂದಿ ಸಚಿವ ಪ್ರಮಾಣ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಕೆಲವೊಂದು ಆಗದರು ಇದರಲ್ಲಿ ನರ್ವಸ್ ಆಗದಂಗೆ ಮತ್ತೆ ಮಾ ಚಪ್ಪಲ ಮುಂದಿನ ಪುನರ್ರಚನೆ ಮತ್ತೆ ಚಾನ್ಸ್ ಸಿಗ್ತಾವೆ. ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಕೈ ಬಲಪಡಿಸಿ ರಾಜ್ಯದ ಮುಂದಿನ 2 ವರ್ಷ ಒಳ್ಳೆಯ ಸರ್ಕಾರ ಕೊಟ್ಟು ಮತ್ತೆ 23 ಸರ್ಕಾರ ಬರುವಂಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊತ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೋತಾರೆ. ಆಗ್ಬೋದು ಅನಿಸ್ತದೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಇನ್ನೂ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣ ಆಗ್ಬೋದು ಮುಂದೆ. ತಮ್ಮದೊಂದು ಬೇಡಿಕೆ ಇತ್ತು ಏನಂತಂದ್ರೆ, ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಸೋತವರಿಗೆ ನೀವು ಗಿಂತ ಈಗ ನಿಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ರಚನೆ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಯಾರು ಕಾರಣರಾಗಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಮೊದಲೇ ಪ್ರಾತಿನಿಧ್ಯ ಕೊಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ಆದರೆ ಈಗ ಸೋತವರಿಗೆ ಮತ್ತೊಬ್ಬರಿಗೆ ಏನಂತಂದ್ರೆ ಯೋಗೇಶ್ ಅವರಿಗೆ ಕೊಟ್ಟು ನಂಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಯೋಗೇಶ್ ಅವರು ಕೊಟ್ಟದಕ್ಕೆ ಭಾಳ ಸಂತೋಷ ಆಗಿದೆ, ಯಾಕೆ ಈ ಒಂದು ಸರ್ಕಾರ ರಚನೆ ಆಗ ಪ್ರಮುಖ ಪಾತ್ರ ಒಬ್ಬ ನಾಯಕ ಅದಕ್ಕೆ ಭಾಳ ಸಂತೋಷ ಆಗಿದೆ. ಸರ್, ಇವರು ಯಾರು ನೋಡ್ರಿ, ನನಗೆ ಮಾಹಿತಿ ಪ್ರಕಾರ ಮುನಿರತ್ನ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ. ಈಗ ಸಿಎಂ ಅವರು ಹೇಳಿದ್ರು ಇಲ್ಲ, ಅದು ಹೇಳ್ಬೋದು. ಮತ್ತೆ ಯಾಕೆ ನಮ್ಮ ತಿಳಿದ ಮಟ್ಟಿಗೆ ಆಗಿತ್ತು, ಅವ್ರಿಗೂ ಸಹಿತ ಮುಂದಿನ ದಿನದಲ್ಲಿ ನಮ್ದು ಇನ್ನೂ ನಮ್ಮ ಟೀಮ್ ಅಂತ ಟೈಮ್ನ ಉಳಿದಂತ ನಮ್ಮ ಬಿ ಜೆ ಪಿ ಪಕ್ಷದ ವರಿಷ್ಠ ನಿರ್ಣಯ ತಗೊಂಡ ಪ್ರಕಾರ ಬದ್ಧತೆ. ಬಟ್ ನನ್ನ ಅನಿಸಿಕೆ ಅದು ಇನ್ನೂ ವಿಶ್ವನಾಥ್ ಅದಾರೆ, ಮುನಿರತ್ನ ಅಕಸ್ಮ ಆಗಿದ್ದಕ್ಕೆ ಅವ್ರು ಅದಾರೆ, ಮಹೇಶ್ ಕುಮಟಳ್ಳಿ ಅವ್ರು ಅದಾರೆ, ಮಾಲಿಕೆ ಗುತ್ತೇದಾರ ಅದಾರೆ, ಅವರು ಹೆಂಗೆ ಇವ್ರು ಅದಾರಲ್ಲ ಪ್ರಮುಖ ಪಾತ್ರ ಅವರು ಮೇನ್. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಡೀ ಗುಲ್ಬರ್ಗಾದ ಇರೋದ ಪ್ರಮುಖ ನಾಯಕ ಕೆಡುವಂಥ ಪ್ರಮುಖ ನಾಯಕ ನನಗಿಂತ ಹೆಚ್ಚು ಶಕ್ತಿಶಾಲಿ ಇದ್ದ ಮಲ್ಲಿಕೆ ಕೂತಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಸಹಿತ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಅವರು ಒಂದು ಈಗಾಗಲೇ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಇನ್ನೂ ಸ್ಥಾನಮಾನ ಸಿಗಬೇಕಾಗಿದೆ. ಅವ್ರ ಪರವಾಗಿ ಸಹಿತ ನಮ್ಮ 5-5 ಜನ ಹೋಗುತ್ತೆ ನಮ್ಮ ಟೀಮ್ಗೆ. ಅವ್ರ ಸಹಿತ ಸಿಕ್ಕ ಸಂತೋಷ ಆಗಿದೆ, ಸಿಗದಿದ್ರು ಸಂತೋಷ. ಸರ್, ಈಗ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ಈ ಸರ್ಕಾರ ರಚನೆ ಇಲ್ಲ ಸುಳ್ಳು, ಯಾರನ್ನೂ ಡ್ರಾಪ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಯಾರೂ ಇಲ್ಲ. ಈಗಲೂ ಮತ್ತೆ ಪ್ರಮುಖ ಯಾರು ಸರ್ಕಾರ ರಚನೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖ ಪಾತ್ರ ವಹಿಸಿದವ್ರು ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ಕಣಿಗಣಿಸ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಈಗ ಆರೋಪಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತದ್ದು ವಿಶ್ವನಾಥ್ ಅವರಿಗೆ. ಈಗ ನೋಡಿ, ವಿಶ್ವನಾಥ್ ಕಾನೂನು ತೊಡಕದೆ ಇಲ್ಲದ 100% ಅವ್ರು ಹಾಕ್ತಾರೆ. ಇಲ್ಲ ಯಾರು ನೋಡಿ, ನಾಗೇಶ್ ಬಿಡು ಪ್ರಶ್ನೆ ಇಲ್ಲ, ಯಾರು ಈ ನಾನು ತಿಳಿದ ಮಾಹಿತಿ ಪ್ರಕಾರ ಇವತ್ತು ಯಾರು ಡ್ರಾಪ್ ಇಲ್ಲ, ಬರೀ 7 ಮಂದಿ ಇನ್ಕ್ಲೂಡ್ದಾರೆ. ಮುಂದಿನ ಪ್ರಮಾಣ ಏಪ್ರಿಲ್ ಮೇದಾಗ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ತಾಲೂಕು ಚುನಾವಣೆ ಮುಗಿದ ನಂತರ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣ ಆವಾಗ ಅವು ಭಾಳ ಮಂದಿ ಚೆನ್ನ ಸಿಗ್ಬೋದು. ಕೃತಜ್ಞತೆನೆ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಎಚ್ ವಿಶ್ವನಾಥ್ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನೋಡ್ರಿ, ಅವ್ರ ಹಿರಿಯರು ಅವ್ರು ಮಾತಾಡಿದಂಥ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದ ತಿಳ್ಕೊಂಡು ಬಿಟ್ಬಿಡೋಣ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕಾಮೆಂಟ್ಸ್ ಬೇಡ. ಅವ್ರ ಹಿರಿಯರು ಅವ್ರು ಏನು ಮಾತಾಡೋದು ಅದು ಆಶೀರ್ವಾದ. ಇಲ್ಲ, ನಾನು ಮಾತಾಡಿಲ್ಲ, ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ಅವ್ರಿಗೆ ನೋಡಿ ಕಾನೂನು ತೊಡಕದೆ ಇಲ್ಲಿ 100% ಅವ್ರು ಮಂತ್ರಿ ಹಾಕ್ರಿಗ, ಕಾನೂನು ತೊಡಕ 100% ಮಂತ್ರಿ ಹಾಕ್ರಿಗ. ಅವರು ಈಗ ನಾಗೇಶ್ ಅವ್ರನ್ನ ಕೋಪ ಕೊಡುವಂಥದ್ದು ಇಲ್ಲ, ಕೊಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ಇಲ್ಲ, ಯಾರು ಹೇಳಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ, ಹೇಳಮ್ಮ ಸಿ ಎಂ ಹೇಳಿದೆ ಸ್ವಾಮಿ. ಇವತ್ತು ಆಗ್ಲೇ ಸಿ ಎಂ ಅವ್ರು ಕೂಡ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡ್ತೇವೆ, ಅವ್ರನ್ನ ಮೊದಲೇ ಅವರಿಸಿ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಇಲ್ಲ 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 ಇಲ್ಲ, ನನ್ನ ಮಾಹಿತಿ ನನಗೆ ನಾಗೇಶ್ವರ್ ಮಾತಾಡಿದಾರೆ, ಮೊನ್ನೆ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ನಾನು ಕೂಡ ಯಾವುದೂ ಆತಂಕ ಪಡಬೇಡಪ್ಪ, ಇದರಲ್ಲಿ ಯಾರೂ ಡ್ರಾಪ್ ಇಲ್ಲ, ಬರೀ 7 ಮಂದಿನ ಖಾಲಿ ಹುದ್ದೆ ತುಂಬ್ತಾರೆ. ಮುಂದಿನ ದಿನದಲ್ಲಿ ಭಾಳ ಮಸ್ಕಿ ಚುನಾವಣೆ, ಬೆಳಗಾವಿ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ಬೈ ಎಲೆಕ್ಷನು, ಮತ್ತು ಬಸವಕಲ್ಲ ಮುಗಿದ ನಂತರ ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯತಿ, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್, ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯತ್, ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿ ಏಪ್ರಿಲ್ ಎಂಡ್ಗೆ ಬರ್ತಾವೆ. ಅವು ಮುಗಿತಾ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣ ಅಷ್ಟನ್ನು ಆಗ್ಬೋದು, ಅವಾಗ ಸಿಗ್ಬೋದು ಚಾನ್ಸ್. ಉಮೇಶ್ ಕತ್ತಿ ಅವರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಸರ್ ಒಳ್ಳೇದಪ್ಪ, ಸಿಗಬೇಕಾಯ್ತಪ್ಪ, ಮೊದಲೇ ಸಿಗಬೇಕಾಯ್ತು, ಸಿಕ್ಕ ಸಂತೋಷ ಆಗಿದೆ, ಸಂತೋಷ ಒಳ್ಳೇದಾದ. ಒಂದು ರೇಣುಕಾಚಾರ್ಯ ಅವರು ಬರೇ ಸರ್ಕಾರ ಅಂತಂದ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ ಮತ್ತು ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಮಾತ್ರ ಸೀಮಿತ ಆಗೈತಿ ಅನ್ನುವಂತ ಆರೋಪ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಅಂದ್ರೆ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಸ್ಥಾನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ನಿಜ, ಅದನ್ನು ನಿಜ ಯಾರು ಸಂದರ್ಭ ಅನುಗುಣವಾಗಿ ಆಗಿದೆ, ಅದೇನು ಇಲೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಹೊಸ ಸರ್ಕಾರ ರಚನೆ ಆದ ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಅನ್ಬೋದು, ಅದು ಅನು ಸಂದರ್ಭ ಅನುಗುಣ ಆಗಿದೆ, ಅನಿವಾರ್ಯ ಇದೆ, ಅದೊಂದು ಸಂಭಾಳಿಸ್ಬೇಕು, ಮುಂದಿನ ಸರಿಪಡಿಸ್ತಾರೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. 17 ಜನವರಿ ರೋಜಿ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಜನಸೇವಾ ಅಧಿವೇಶನದ ಪ್ರಮುಖ ಅತಿಥಿ ಮನೂನ್ ಕೇಂದ್ರೀಯ ಗೃಹಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಾ ಏನಾರ ಸುನ್ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಜನತೆಯ ಸಂಬೋಧಿತ ಕರ್ನಾರಾಹೆತ್. ತ್ಯಾಮುಳೆ ಸುಮಾರು 4 ಲಕ್ಷ ಕಾರ್ಯಕರ್ತೆ ಯಾ ಅಧಿವೇಶನದ ಉಪಸ್ಥಿತ ರಹನಾರಾಹೆತ್. ತಸೆಸ್ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ, ಮಂತ್ರಿ,
आणि आमदार उपस्थित राहणार आहेत. यावेळी अथणी आमदार महेश कुमठळ्ळी, बेळगाव भाजप ग्रामीण अध्यक्ष संजय पाटील, नगर जिल्हाध्यक्ष शशी पाटील, धनंजय जाधव सह अन्य उपस्थित होते. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी. हॉटेल आदर्श पॅलेस, लजीज खाने के साथ यहां है बेहतरीन रूम्स. रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स. लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेट दें. शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल. होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव. रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट. क्वालिटी मध्ये यापेक्षा सुंदर कुठेही नाही आणि दरामध्ये यापेक्षा स्वस्त कुठेही नाही. सोबत 5 वर्षाची वॉरंटी. थेट फॅक्टरी मधून विक्रीला 65% सूट. सोफा सेट सुरुवाती दर 12,500 रुपये, डायनिंग सेट 7,500 रुपये, वॉर्ड्रॉप 5,500 रुपये, डबल बेड कॉट 10,500 रुपये, टीवी वॉल युनिट 3,500 रुपये, ड्रेसिंग टेबल 2,500 रुपये, कम्प्युटर टेबल 1,500 रुपये, दिवाण 3,500 रुपये. याशिवाय तुम्हाला येथे मिळतील सेंटर टेबल, ऑफिस चेअर आणि ऑफिस फर्निचर. त्याचप्रमाणे खास मन लुभावणारे मॅरेज पॅकेजेसही उपलब्ध आहेत आणि आमच्याकडे लोनची सुविधाही आहे, ते पण सोप्या EMI सोबत. मग आज ही भेट द्या रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट, राधाकृष्ण टॉवर, बिलो सिंडिकेट बँक, नियर गोबी मंचुरी शॉप, समाधीवी गल्ली, बेळगाव. संपर्क साधा 9483560831 वर. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना. का असू नये, 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे, म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. बेळगाव जिल्ह्यातील नामांकित पीपल ट्री महाविद्यालय 2007 साली शिक्षण प्रेमी जगदीश सौंदती यांच्याकडून या महाविद्यालयाचा बेळगाव मध्ये प्रारंभ. पीपल ट्री महाविद्यालयात उच्च पदवीधर शिक्षक देतात प्रशिक्षण. पहिल्यांदाच बेळगाव मध्ये शिक्षण अभियान 4.0 राबवलेले पीपल ट्री हे पहिले महाविद्यालय. या महाविद्यालयातील विद्यार्थी युनिव्हर्सिटी ब्ल्यू घेऊनच जातात बाहेर. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर मिळवले आहे यश. प्रत्येक वर्षी केले जाते विद्यार्थ्यांसाठी संमेलनाचे आयोजन. पीपल ट्री महाविद्यालयात डिजिटल क्लासरूम, हायटेक कम्प्युटर लॅब व उत्तम लायब्ररीची सुविधा. येथे PUC कॉमर्स, BCA, BCOM, BBA बरोबरच 2019 मध्ये पहिले पीपल ट्री कॉलेज, जे NSDC मान्यताप्राप्त हॉटेल अँड इव्हेंट मॅनेजमेंट कॉलेज आहे.
महाविद्यालयामध्ये बेस्ट ट्रेनिंग रेस्टॉरंट, मॉकबार काउंटर, हाउसकीपिंग लॅब व इतर व्यवस्था आहेत उपलब्ध. गायन, नृत्य, नाटक, क्रीडा अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांना केले जाते प्रोत्साहित. 3000 अधिक विद्यार्थी आहेत नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत. तर ऍडमिशन घेण्यासाठी भेट द्या पीपल ट्री कॉलेज बिहाइंड रामदेव हॉटेल, नेहरू नगर, बेलगाम. कॉन्टॅक्ट 9620271868 9901181300 9611614687. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. अथनी विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार महेश कुमठळ्ळी यांना मंत्रीपद देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिले आहे. अथनी विधानसभा निवडणुकीमध्ये मला मंत्रीपद देण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले असून काळ जुळून आल्यास मी मंत्री होईन असे अथनीचे आमदार महेश कुमठळ्ळी यांनी आपला विश्वास व्यक्त केला आहे. बुधवारी जिल्हा क्रीडांगणावर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की मुख्यमंत्री येडियुरप्पांनी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 7 आमदारांना मंत्री करत असल्याने आनंद झाला आहे. अथनी क्षेत्राच्या विकास कामात आम्ही स्वतःला झोकून दिले आहे. मला मंत्री करा म्हणून मी काही गेलो नाही, पण मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी मला मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले आहे असे अथनीचे आमदार महेश कुमठळ्ळी यांनी सांगितले आहे. ಸರಿ ಈಗ ಒಂದು ಈ ಮುನಿರತ್ನ ಅವ್ರನ್ನ ಕೈ ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸಂಪುಟದಿಂದ, ಅವ್ರಿಗೂ ಸಿಗ್ತೈತಿ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಆಶಾಭಾವನೆ ಇತ್ತು. ಜೊತೆಗೆ ನೀವು ಕೂಡ ಆ ಲಿಸ್ಟ್ನಲ್ಲಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಮೊದಲೇ ಆದ್ಯತೆನೆ ನಿಮಗೂ ಎಲ್ಲ ಮಾತುಗಳನ್ನು ಮರೀತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ನಮಗೆ ನಮ್ಮ ಅಥಣಿ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ಕೆಲಸದಲ್ಲಿ ತೊಡಗಿದ್ದೀವಿ ನಾವು. ನಮ್ಮೆಲ್ಲ ಮುಖಂಡರು ಕೂಡ್ಕೊಂಡು ಮಂತ್ರಿ ಆಗೋದು ಕಾಲು ಕೂಡಿ ಬಂದಾಗ ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದರಲ್ಲೇನು ತೊಂದರೆ ಅಲ್ಲ. ಈಗ ನೀವು ಯಾವತ್ತು ಮಂತ್ರಿ ಮಾಡ್ರಿ ಅಂತೇಳಿ ನೀವು ಯಾವತ್ತೂ ಹೋಗಿರ್ಲಿಲ್ಲ, ಯಾವತ್ತು ಕೇಳಿಲ್ಲ ಸರ್. 15 ಜನನು ಏನೋ ಸಮಸ್ಯೆ ಅವ್ರಿಗೆ ಇರಬಹುದು. ನಾವು ಪದೇ ಪದೇ ಅವ್ರಿಗಾಗಲಿ ಅಥವಾ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷಕ್ಕಾಗಲಿ ವರಿಷ್ಠರಿಗಾಗಲಿ ಮುಜುಗರ ಆಗುವಂಥ ಯಾವುದೋ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಆಡಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಇವತ್ತು ಭಾಳ ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ನಿರ್ಧಾರ ಪಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಅದರ ಬಗ್ಗೆ ನನ್ನ ಅಥಣಿ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ನಾನು ಯಾವ್ಯಾವಾಗ ಹೋಗಿ ಕೇಳಿದಾಗ ಸಹಕಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಕೆಲವೊಂದು. ಈಗ ಎಚ್ ವಿಶ್ವನಾಥ್ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಈ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕೃತಜ್ಞತೆನೇ ಇಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಸರ್ಕಾರ ರಚನೆಗೆ ಕಾರಣ ಆದವ್ರ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿನೇ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಇವತ್ತು ಎಚ್ ವಿಶ್ವನಾಥ್ ಅವರು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬಹುಶಃ ಸನ್ಮಾನ ಯಡಿಯೂರಪ್ಪಜಿಯವರಿಗೆ ಎಲ್ಲರನ್ನ ಒಂದು ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಕೂಡಿಸಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದ್ದದ್ರಿಂದ ಹಂತ ಹಂತವಾಗಿ ಮಾಡಬಹುದು, ನನ್ನೂ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋಂಥ ಭರವಸೆ, ಅದರಲ್ಲೇನು ಎರಡು ಮಾತಿಲ್ಲ. ತಾವು ಕೇಳುವಂಥ ಪ್ರಶ್ನೆ ಸೂಕ್ತ, ನಮಗೂ ಕೂಡ ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಮಾಡುವುದಾಗಿತ್ತು ಯಾಕೆ ಮಾಡಿಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕಾಡ್ತಾ ಇದೆ. ಅದನ್ನು ಅವ್ರಿಗೂ ಕೇಳಿದಾಗ ಅವರಲ್ಲೂ ಕೂಡ ಉತ್ತರ ಇಲ್ಲ. ಕಾಲು ಕೂಡಿ ಬಂದಾಗ ನೀವು ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಸಿ ಎಂ ಅವ್ರಿಗೆ ಏನಾದರೂ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ನಮ್ಮನ್ನ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ? ಅದು ನಾವು ಮಾತಾಡಿದ್ದೀವಿ, ಅವರು ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಹಲವಾರು ಸಚಿವರು ಕೂಡ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ, ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಯಾರಿಂದನೂ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಆಸೆ ಇರ್ತದೆ, ನಿರೀಕ್ಷೆ ಇರ್ತದೆ. ಇವತ್ತು ನಮ್ಮದು ಮತಕ್ಷೇತ್ರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಒಂದು ಮಾಡುವಂಥ ನಿರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದೀವಿ. ಮುಂದಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಕಾಲ ಕೂಡಿ ಬಂದಾಗ ನಮ್ಮನ್ನು ಕೂಡ ಅವರು ಕೈ ಬಿಡೋದಿಲ್ಲ ಅನ್ನೋದು ವಿಶ್ವಾಸ. ಹೊರಗಿನಿಂದ ಬಂದವರಿಗೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಇಲ್ಲಿ ಕಡೆಗಣನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಎಚ್ ವಿಶ್ವನಾಥ್ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲರನ್ನು ಕೆಲವೊಬ್ಬನೆಲ್ಲ ನನ್ನ ಜನ ಗೆದ್ದವರಲ್ಲಿ 11 ಜನನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಂದೇನೋ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಅವ್ರಿಗೇನೋ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಬಿಟ್ಟಿರ್ಬೋದು, ಹಾಗೇನು ಕಡೆಗಣಿಸೋರು ಅಂತ ನಾನು ಭಾವಿಸೋದಿಲ್ಲ. ಯಾವ್ಯಾವಾಗ ನಾನು ಮಂತ್ರಿ ಮಾಡಿರ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ, ಆದರೆ ಕೆಲಸದ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಾನು ಹೋಗಿ ಭೇಟಿಯಾದಾಗ ನನಗೆ ಸಹಕಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದು ಸಂತೋಷ ಇದೆ ನಮಗೆ. ನಮ್ಮ ಉತ್ತರ ಭಾಗದಲ್ಲಿ ಅಥಣಿ ಮತಕ್ಷೇತ್ರ ಒಬ್ಬ ಕರ್ನಾಟಕ ಅಥಣಿಯಲ್ಲಿ ಡಿ ಸಿ ಎಂ ಅವರು ಇದ್ರು. ಅವಾಗ ಚುನಾವಣೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಲಕ್ಷ್ಮಣ ಸೌದಿಜಿಯವರಾಯಿತು, ಎಲ್ಲರೂ ಸನ್ಮಾನ್ಯ ಯಡಿಯೂರಪ್ಪಜಿಯವರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ಮಾಡಬೇಕನ್ನುವಂಥದ್ದು ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಮಾಡಬೇಕನ್ನುವಂಥದ್ದು ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಕೂಡ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ಸನ್ಮಾನ್ಯ ಈಶ್ವರಪ್ಪಜಿಯವರು ನೀವು ಗೆಲ್ಲಿಸ್ತಾ ಇರೋದು ಎಮ್ ಎಲ್ ಎನಲ್ಲ ಮಂತ್ರಿನಂತೂ ಕೂಡ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದು ಸಂತೋಷ ಇದೆ. ಏನು ಸಮಸ್ಯೆ ಇದೆಯೋ ಅವರಲ್ಲಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನನ್ನಲ್ಲೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಕ್ಷೇತ್ರ ಜನರಿಗೆ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಸರ್? ನೀವು ಕೇಳ್ತಾ ಇಲ್ವಾ ಕ್ಷೇತ್ರ ಜನ ನಿಮಗೆ ಮಂತ್ರಿ ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತಿದ್ರು ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತಾರೆ.
ಅವರಿಗೆ ಅದು ಕಾಲ್ ಕೊಡಿ ಬಂದಾಗ ಆಗ್ತದೆ ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋಣಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರಶ್ನೆ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿರ್ತದೆ. ಅದಕ್ಕಿಂತ ಮೀರಿ ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ದಾಗ ಸ್ವಲ್ಪ ಅನಿವಾರ್ಯ ಬಂದಿರ್ಬೋದು ಅವ್ರಿಗೆ. ಅನಿವಾರ್ಯ ಅನ್ನೋಕ್ಕಿಂತನು ಇವತ್ತೇನು ನಾವು ನಮ್ಮ ಮೊದಲಿಂದಲೂ ನಮ್ಮ ಅತ್ರಿ ಮತಕ್ಷೇತ್ರ ಬೌಂಡ್ರಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದಂಥದ್ದು ಹಲವಾರು ಸಮಸ್ಯೆಗಳು ಅದಾವ. ಅತಿವೃಷ್ಟಿಯಿಂದ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಇವತ್ತು ಸುಮಾರು ವರ್ಷದಿಂದ ಎಷ್ಟು ಮಾಡ್ತಾ ಇರೋದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮನ್ನ ಬೈ ಎಲೆಕ್ಷನ್ ನಲ್ಲಿ ಗೆಲ್ಸಿದ್ರು ಜನ, ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ನೀವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಿ, ಸರ್ಕಾರದವ್ರು ಯಾಕೆ ನಿಮ್ಮನ್ನ ಗುರುತಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ? ಈಗೇನು ತಾವು ಈಗೇನು ತಾವು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಗೆಲ್ಸಿದಾರ ಅಂತಂದಿರಲ್ಲ, ಅದಕ್ಕಿಂತ ದೊಡ್ಡ ಹುದ್ದೆ ಯಾವ್ದಿಲ್ಲ ಅಂತ ನಾನು ಭಾವಿಸ್ತೇನೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. आपल्यापैकी कोणावरही अन्याय झालेला नाही. भाजपमध्ये सर्वजण एकत्र आहेत. बाहेरून आलेल्या व्यक्तीला देखील बाहेरचा असे संबोधले जात नाही. मात्र केपीसीसी अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी मनाला येईल तसे बोलले आहेत. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही असे यावेळी यांनी सांगितले आहे. शहरातील बसवेश्वर सर्कल येथे बसवेश्वरांची सर्वश्रेष्ठ मूर्ती प्रतिष्ठापित करावी असे हुक्केरी हिरेमठचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी आपले मत मांडले आहे. जगतज्योती बसवेश्वर यांना संपूर्ण जग स्वीकारत आहे. अशा या काळामध्ये सर्वांना आकर्षित करण्यासारखी जगतज्योती बसवेश्वर यांची मूर्ती शहरातील बसवेश्वर सर्कलमध्ये प्रतिष्ठापित करण्यात यावी असे हुक्केरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी सांगितले आहे. बुधवारी नेहरूनगर येथे आयोजित अखिल भारतीय वीरशैव महासभा घटकाच्या मंथन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये उद्देशन म्हणाले की बसवेश्वर यांच्या तीन मूर्ती आहेत, एक वचनकार बसवन्ना, दोन इष्टलिंग पूजा करणारे बसवन्ना आणि तिसरी म्हणजे क्रांती घडवून आणलेले बसवन्ना. अशी तीन प्रकारच्या बसवन्नांच्या मूर्त्या असून बसवेश्वर सर्कल येथे तीन मूर्त्या बसवणे अशक्य असल्याने तेथे सर्वात श्रेष्ठ असणारी एकच मूर्ती प्रतिष्ठापित करावी असे मत हुक्केरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी व्यक्त केले आहे. ಬಹಳ ಒಳ್ಳೆ ಚಿಂತನೆಗಳಾದವು. ಬಹುಶಃ ಒಬ್ಬರ ನಿರ್ಧಾರ ತಗೊಂಡ್ರೆ ಅದು ಸರ್ವಾಧಿಕಾರ ಆಗ್ತದೆ, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನಿರ್ಧಾರ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದರ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಆಗ್ತದೆ. ಬಹುಶಃ ಆ ಚಿಂತನೆ ಇಲ್ಲ, ಅದು ಏನೇ ಆಗಿರಲಿ, ಆದ್ರೆ ಒಂದೇನಂತಂದ್ರೆ ಬಸವಣ್ಣನ ಇನ್ನು ನನ್ನ ತೆಗೆಯಾಗೆ ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳೋದು ಬೇಡ, ಅವನ ಮುಕ್ತ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದು ಯೋಗ್ಯ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಹೆಂಗಾಗಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಇಡೀ ವಿಶ್ವವೇ ಬಸವಣ್ಣನನ್ನ ಒಪ್ಪುವ ಅಪ್ಪುವ ಸಮಯದೊಳಗೆ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ನೋಡುವ ಹಾಗೆ ಅದ ಆಗ್ಲಿ, ಅದು ಹೆಂಗ ಆಗ್ಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು. ವಚನಕಾರ ಬಸವಣ್ಣ, ಇಷ್ಟಲಿಂಗ ಪೂಜೆ ಮಾಡಿದವ ಬಸವಣ್ಣ, ಕ್ರಾಂತಿ ಮಾಡಿದವ ಬಸವಣ್ಣ, ಎಲ್ಲ ಯೋಗ್ಯನೇ. ಆದ್ರೆ ಮೂರು ಮೂರ್ತಿ ಕುಂಡಿಸಕಾಗಿಲ್ಲ, ಒಂದ ಕುಂಡಿಸಬೇಕಾಗಿರುವುದರಿಂದ ಎಲ್ಲರೊಳಗೂ ಯೋಗ್ಯ ಅನ್ನೋದು, ವಚನವನ್ನ ಬರೆಯುವ ಬಸವಣ್ಣ ಯೋಗ್ಯ ಅನ್ನೋದು ನನ್ನ ಅಭಿಪ್ರಾಯ. ಹೇಳ್ಬಿಡ್ತಾರೆ. या संदर्भावेळी माजी राज्यसभा सदस्य डॉक्टर प्रभाकर कोरे, रत्नप्रभा बेल्लद, कारंजी मठाचे स्वामीजी सह अन्य उपस्थित होते. पैसा आणि ब्लॅकमेल करणाऱ्यांना मंत्रीपद देण्यात आले आहे असे विजयापूरचे आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ यांनी आरोप केले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये मंत्रीस्थान न मिळाल्याने विजयपूरचे आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे नैतिकता नसल्यास त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा असा गंभीर आरोप केला आहे. बुधवारी विजयपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की ब्लॅकमेल करणाऱ्यांना आणि पैसे देणाऱ्यांना मंत्रीपद देण्यात आले आहेत म्हणून त्यांनी गंभीर आरोप केला आहे. ब्लॅकमेल करून तीन स्थान मिळवलेले असून त्या तीनपैकी एकाचेही नाव न घेता त्यांनी आक्रोश व्यक्त केला आहे. हेच तिघेजण याआधी माझी भेट घेतली होती, त्यावेळी आम्ही सर्वजण मिळूनच मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना खाली ओढावे म्हणून पाठिंबा मागितला होता. त्यावेळी त्यांचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झालो होतो असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. येडियुरप्पनवरु विजयेंद्र काँग्रेसन नायकरन्नु खरीदी ಮಾಡಿದ್ದಾರೆ,
ಇವತ್ತಕ್ಕೆ ಏನು ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸತ್ತಿದೆಯಲ್ಲಿ ವಿರೋಧ ಪಕ್ಷ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇದೆ. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಕೆ ಪಿ ಸಿ ಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಜಮೀರ್ ಅಹ್ಮದ್ ಖಾನ್ ಕೆ ಜೆ ಜಾರ್ಜ್ ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ನಡೆಸೋ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವ್ರ ಜೊತೆಗಿರೋರು ಇವರು ಹಿಂದೂಗಳಿಗೆ ಹಿಂದೂಗಳ ದೇವರುಗಳನ್ನು ಅಪಮಾನ ಮಾಡಿದ್ರು ಇವತ್ತು ಸಚಿವರಾಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕೋಡಿ ಏನು ನಮ್ಮ ಕೆ ಜಿ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಏನಾಯಿತು, ಹಿಂದೂಗಳ ಮೇಲೆ ದೌರ್ಜನ್ಯ ಆದರೆ ನಮ್ಮ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ, ಅವ್ರ ಮ್ಯಾಲೆ ಕ್ರಮ ತಗೋದಿಲ್ಲ. ಇವೆಲ್ಲ ಹಿಂದೂ ವಿರೋಧಿ ನೀತಿಗಳ ವಿರುದ್ಧ. ಇವತ್ತು ನಾನು ಕೇಳ್ತೇನೆ, ಹಿಂದೂ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಬ್ರಹ್ಮನ ಬಗ್ಗೆ, ರಾಮನ ಬಗ್ಗೆ, ಸೀತೆಯ ಬಗ್ಗೆ ಅಸಹ್ಯಕರವಾಗಿ ಫಾರ್ವರ್ಡ್ ಮಾಡಿದಂಥ ಮೆಸೇಜ್ದವರು ಇವತ್ತು ಮಂತ್ರಿ ಆಗ್ತವ್ರು. ಇದಕ್ಕಿಂತ ಇದು ಅಂತ್ಯಕಾಲ, ಅಂತ್ಯಕಾಲ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ ವಿನಾಶಕಾಲ ವಿಪರೀತ ಬುದ್ಧಿ ಆ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಯಾರ್ರಿ ನೋಡ್ರಿ, ಯಾರು ಯಾರು ಸ್ವಾಮಿಗಳು ಏನೈತೆ ಎಲ್ಲ ಗುರುತೈತೆ ನನಗೆ. ಅವ್ರು ಕೆಲವೊಂದು ಮಂದಿ ಮಠಕ್ಕೆ ಗೌರವ ಇರುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿ, ಬಿಟ್ಟು ಯಾರ್ದೋ ಏಜೆಂಟ್ರಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ, ಯಾರು ದಿಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿದ್ರು, ಯಾರು ಫೈವ್ ಸ್ಟಾರ್ ಹೋಟೆಲ್ನಲ್ಲಿದ್ದರು, ಎಲ್ಲ ನನ್ನ ಬಳಿ ಮಾಹಿತಿ ಇದೆ. ಅದನ್ನು ಮುಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಾನು ಎಲ್ಲ ಹೇಳ್ತೀನಿ. ನನಗೇ ಬ್ಲ್ಯಾಕ್ಮೇಲ್ ಮಾಡಿ ಯಡಿಯೂರಪ್ಪನ ವಿರುದ್ಧ ಈ ಮೂರು ಜನ ಬಂದಿದ್ದರು. ನನಗೆ ಗಾಬರಿ ಆಯಿತು. ಅವ್ರ ಮೊಮ್ಮಗ ಅವ್ರ ವಿರುದ್ಧ ಸೆಡ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಮಾಡ್ತಿದ್ದೆ, ಜಿ ಎಸ್ ಟಿ ಬದಲಿ ವಿ ಎಸ್ ಟಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ವಸೂಲಿ ಆಗ್ತದೆ ಅಂತೇಳಿ ಲೇಖನ ಬರೆದವನೇ ಅವನೇ ಅವ್ರ ಮೊಮ್ಮಗ. ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಉತ್ತರ ಹೇಳಬೇಕಾಗ್ತದೆ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು. ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ನಿಜವಾಗಿಯೂ ನಮ್ಮ ಸಮುದಾಯದ ಮರ್ಯಾದೆ ಉಳಿಸಬೇಕಾಗಿದ್ದರೆ ಅವರು ರಾಜಕೀಯ ನಿವೃತ್ತಿ ಆಗ್ಬೇಕು. ಬಾಗಲಕೋಟೆಗೆ ಕೊಡ್ತಾರೆ, ಯಾರು ಬ್ಲ್ಯಾಕ್ಮೇಲ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಯಾರು ರೊಕ್ಕ ಕೊಡ್ತಾರೆ ಮಂತ್ರಿ ಸ್ಥಾನ. ಒಂದು ಕೋಟ ಇದೆ, ಮೊದಲೇನಿತ್ತು ಪಕ್ಷಕ್ಕೆ ದುಡಿದವ್ರದ್ದು ಒಂದು ಕೋಟ, ಸರ್ಕಾರ ಬರಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣಕರ್ತರಾದಂಥ ಕೋಟ, ಜಾತಿವಾರು ಕೋಟ, ಜಿಲ್ಲಾವಾರು ಕೋಟ. ಈ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವ್ರು ಇದ್ರ ಇನ್ನೊಂದು ಸೇರಿದೆ, ಅದೇನಂದ್ರೆ ಸಿ ಡಿ ಇಟ್ಟವರು ಒಂದು ಕೋಟ, ಸಿ ಡಿ ಪ್ಲಸ್ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟರು ಒಂದು ಕೋಟ. पैसा आणि ब्लॅकमेल करणाऱ्यांना मंत्रीपद देण्यात आले आहे असे विजयपूरचे आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ यांनी आरोप केला असून काहींनी सी डी दाखवून मुख्यमंत्र्यांना घाबरवून मंत्री झाले आहेत, तर काही पैसा ओतून मंत्री झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए तीन आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए तीन अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए तीन बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831-243577. क्लासिक ऑल इन वन, ठंडी मध्ये ही मिळणार गर्मी सा अनुभव. या ठिकाणी तुम्हाला मिळतील प्युअर वुलनने बनलेले डोक्यापासून पायापर्यंतचे सर्व प्रकारचे गरम कपडे. मुलगा असो किंवा मुलगी, महिला असो वा पुरुष, लहान मुले असो वा वयोवृद्ध, सर्वांसाठी स्वेटर, जॅकेट्स, आय मास्क, फेस मास्क, कानपट्टी, हँड ग्लोव्स, स्केल कॅप, मंकी कॅप, मफलर, हेलमेट कॅप, अँकल सॉक्स, थंब सॉक्स, नी सॉक्स, ब्लाउज स्वेटर, स्टोल, सन केप, कॉटन हँड ग्लोव्स, थर्मल टी शर्ट्स, 3-4 पॅन्ट्स, बर्मुडा, नाईटवेअर, गाउन्स, अंडर गार्मेंट्स, आणखीन खूप काही एकाच ठिकाणी. बाळापासूनच्या साईज पासून प्लस साईज पर्यंत प्रत्येक साईज मध्ये उपलब्ध. म्हणजे एका शॉप मध्ये करा सर्व प्रकारच्या कपड्यांची खरेदी. तर मग आजच भेट द्या क्लासिक ऑल इन वन शॉप नंबर 1457 मारुती गली, बी साइड मारुती टेम्पल,
बसवां गली कॉर्नर बेलगाम, तर संपर्क साधा 9606698537 वर। हॉटेल आदर्श पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी। कोविड 19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन। आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए। हर पार्सल के साथ एक मास्क फ्री। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी। फोन 0831-243577 और 8884-121718। जड़े दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिल मिल जाए हर पल होंगी सुहाने, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्य मंत्रिमंडळ विस्तार विचाराबद्दल बेळगाव दक्षिण मतक्षेत्राचे आमदार अभय पाटील यांनी सोशल नेटवर्किंग मध्ये ट्वीट करून पक्षाबद्दल नाराजगी व्यक्त केली आहे। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर बेळगाव दक्षिण मतक्षेत्राचे आमदार अभय पाटील यांनी सामाजिक नेटवर्किंग मध्ये नाराजी व्यक्त केली आहे। पक्षामध्ये स्थान आणि मान मिळवण्यासाठी अन्य मार्गाचा अवलंब न करता निष्ठावंत मार्गाने कार्य केलेल्या आणि विचारांची भद्रता असणाऱ्या कार्यकर्त्यांचा सध्याच्या काळात कोणतेही स्थान नाही हे खेदजनक सत्य आहे। विचारांची भद्रता आणि पक्षाला देण्यात येणारी निष्ठा म्हणजे कमकुवत नाही, म्हणून बेळगाव दक्षिण मतक्षेत्राचे आमदार अभय पाटील यांनी पक्षाच्या या हालचालीवर नाराजी व्यक्त केली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मंत्रीस्थान हातातून निसटण्याच्या भीतीने वस्त्रोद्योग मंत्री श्रीमंत पाटील बेंगळूरला रवाना झाले आहेत। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मंत्रीस्थान हातातून निसटण्याच्या भीतीपोटी वस्त्रोद्योग मंत्री श्रीमंत पाटील यांनी आपला प्रवास रद्द करून बेंगळूरला रवाना झाले आहेत। युती सरकारला खाली आणून राज्यामध्ये भाजप सरकार स्थापन करण्यास श्रीमंत पाटील यांनी केलेल्या प्रयत्नाच्या पार्श्वभूमीवर त्यांना भाजप सरकारने श्रीमंत पाटील यांना वस्त्रोद्योग मंत्रीपद देण्यात आले होते। मात्र मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या कारणामुळे सध्या असलेल्या मंत्रींना सोडून नवीन आमदारांना मंत्रीस्थान सोपवतील म्हणून श्रीमंत पाटील यांचे मंत्रीपद जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। त्यामुळे वस्त्रोद्योग मंत्री श्रीमंत पाटील यांनी आपला प्रवास रद्द करून मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांची भेट घेण्यासाठी बेंगळूरला गेले असल्याचे सांगण्यात येत आहे। बेंगळूर आणि बेळगावला सर्वाधिक मंत्रीपद मिळाले आहेत, त्यामुळे दक्षिण कन्नड, हैदराबाद, कर्नाटकामध्ये मंत्रीपद दिली जात नसल्याने मंत्रीपदाची आकांक्षा असणाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। बेळगाव जिल्ह्यात उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, पालकमंत्री रमेश जारकीहोळी, वस्त्रोद्योग मंत्री श्रीमंत पाटील, महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांना मंत्रीपद देण्यात आले आहे। तसेच बुधवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असून हुक्केरीचे आमदार उमेश कत्ती यांना मंत्रीपद निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे। त्यामुळे वस्त्रोद्योग मंत्री आपले मंत्रीपद हातून जाणार या भीतीपोटी आपला प्रवास रद्द करून मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांची भेट घेण्यासाठी बेंगळूरला रवाना झाले आहेत। आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची, तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी। ॲपटेक एव्हिएशन अकॅडमी बेलगाम, यहां हमने 13 सालों में न सिर्फ 2000 से अधिक स्टूडेंट्स को ट्रेन किया है बल्कि 90% को बेस्ट प्लेसमेंट्स भी दी है। हम साथ कई ऐसे जॉब रेडी कोर्सेज भी ऑफर कर रहे हैं जो ग्लैमरस होने के साथ काफी प्रॉमिसिंग भी है। आज कई टॉप हायरिंग कंपनीज की नजर हमारे स्टूडेंट्स पे है और वो इसलिए है
जहां कई कोर्सेज सिर्फ स्किल्स सिखाते हैं। हम सिक्स एज एडवांटेज से लाइफ स्किल्स सिखाते हैं, जो उन्हें इन कोर्सेज के साथ लाइफ टाइम करियर के लिए तैयार करते हैं। अगर आप तैयार हैं इंडस्ट्री रेलेवेंट स्किल्स के लिए, हम तैयार हैं आपका फ्यूचर बदलने के लिए। एपटेक एविएशन अकेडमी बेलगाम। व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाव जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच को तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा तो कर्टन्स की तारीफ कर रही हो। अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार बेलगावी। आदर्श ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी-शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज। साथ ही शादी और अन्य पार्टियों के लिए सूट्स, शेरवानी और ढेर सारे एक्सेसरीज। आज ही अपनी खरीदारी कीजिए आदर्श ड्रेस सर्कल के संग। आदर्श ड्रेस सर्कल, मैग्नेट ऑफ अट्रैक्शन डेफिनेटली फॉर मेन। आदर्श ड्रेस सर्कल, खड़े बाजार बेलगाव। फोन 0831-240-7480। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। अर्धांगवायू झालेल्या रुग्णांवर आयुर्वेदिक औषधाचा उपचार करत बैलहोंगल तालुक्यातील इरप्पा गोणी सर्वत्र प्रसिद्ध झाले आहेत। अर्धांगवायू झाल्याने शरीराचे संतुलन गमावलेल्या शेकडो रुग्णांना जंगलामध्ये मिळणाऱ्या औषधी वनस्पतीपासून औषधे तयार करून बरे करत असणाऱ्या जिल्ह्यातील एका वैद्याची चर्चा प्रसिद्ध होत आहे। बैलहोंगल तालुक्यातील गरजूर गावातील इरप्पा गोणी हे अर्धांगवायू आणि इतर आजारावर आयुर्वेदिक औषध देत आहेत। इरप्पा हे जन्मता निरक्षर असून त्यांनी शाळा आणि कॉलेजची पायरी पाहिली नाही। अशा नसावरील दोषावर ते आयुर्वेदिक औषध स्वतः तयार करून रुग्णांना बरे करत आहेत, त्यामुळे वैद्यांना ही लाज वाटणारी बाब आहे। यावेळी इरप्पा गोणी यांनी आपले मत मांडले आहे। इरप्पा रायप्पा गोणी ते बंगळूरून औषध थोडा करतात मग बंद ಬೆಂಗಳೂರಿಂದನೇ ಔಷಧ ತೊಗೊಡ್ತಾರೆ ಈ ವಿಜಯಪುರ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಸುತ್ತ ಕಡೆ ನಮ್ಮ ಹಳ್ಳಿ ಮಂದಿ ಹಿಂಗೆಲ್ಲ ಆರಾಮಾಗಿದ್ದಾರೆ ಒಂದು 50 ಮಂದಿರ ನಿಜಕ್ಕೆ ಆರಾಮಾಗಿರ್ಬೇಕು। ಎದಕ್ಕೆ ಔಷಧ ಕೊಡ್ತಾರೆ? ಲಕ್ಕ ಪೇಷಂಟ್ಗೆ ಔಷಧ ಕೊಡ್ತೇವೆ, ನಡ ನೋವು, ಮೊಣಕಾಲು ನೋವು ಇಂಥವಕ್ಕೆಲ್ಲ ಕೊಡ್ತೇವೆ। ಯಾರು ಎಲ್ಲಿ ಕಲಿತೀರಿ? ನಾವು ಹುಲಿಕಟ್ಟಿ ಮಠದಾಗ ಕಲ್ತೀನಿ। ಎಲ್ಲರೂ ಏನಾರು ಕಲಿಸಿರಿ? ಹಾಂ, ಶಿವಾನಂದಾಗ ಕಲ್ತಿರ್ತೀವಿ। ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಆರಾಮಾಗ್ಯಾರ ಈ ಸಾರ? ನಮ್ದು 50-60 ಮಂದಿ ಆರಾಮಾಗಿದ್ದಾರೆ ಈಗ। ಮುಂದೆ ತ್ರಾವ್ರು ಬರ್ತಾರೆ, ವಿಜಯಪುರದವ್ರು ಬರ್ತಾರೆ, ಬೆಂಗಳೂರು ಸೈಡ್ ಮಂದಿಯೆಲ್ಲ ಬರ್ತದ್ರೆ। ಏನು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರೆಲ್ಲ? ಈ ಮತ್ತೆ ಈಗ ಚಬರ್ ಚೂಬುಡಿ ಏನ ಆಗಿರ್ತೈತಲ್ಲ ಆಗಿಂದಾಗ ದೌಡ ಆರಾಮ ಆಕತಿ, ಮತ್ತೆ ಅಟ್ಟ ಲೇಟ್ ಮಾಡಿ ವರ್ಷ ದೇಡ್ ವರ್ಷ ಆದದ್ದು ಲೇಟ್ ಆಕಾವ ಒಟ್ಟು ಆರಾಮ ಆಕತ್ರಿ? ಹಾಂ, ಆರಾಮ ಆಕ, ಆರಾಮ ಆಕ। ಈಗ ನೀವು ಔಷಧ ಕೊಡೋದು ಏನು ಪರ್ಮಿಷನ್ ತೊಗೊಂತಾರೆ ಏನು? ಹಂಗೆ ನಿಮ್ಗೆ ಬಂದಾರು ಕೊಡ್ತಾರೆ? ಏನು ಲೈಸೆನ್ಸೂ ಆಗೈತೆ ರೀ, ಲೈಸೆನ್ಸೂ ಆಗೈತಿ, ಮತ್ತು ಔಷಧ ನಾನು ಅಂಗಡಿಯಿಂದ ತುಂಬರ್ತೇನೆ, ಬೆಳಗಾವಿಂದ ಬೆಳಗಾವಿ ತರ್ತೇನೆ, ಹುಬ್ಳಿಯಿಂದ ತರ್ತೇನೆ, ಒಂದಷ್ಟು ನಾನು ತಯಾರು ಮಾಡ್ತೇನೆ। ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ ತರ್ತಾರೆ? ಹಾಂ, ಬೆಳಗಾವಿ ಹುಬ್ಳಿಯಿಂದ। ಅವ್ರ ಕಡೆ ಏನು ದುಡ್ಡು ತೊಗೋತಾರೆ? ಹಾಂ, ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ದುಡ್ಡು ತೊಗೋತಾವೆ, ಔಷಧ ಖರ್ಚು ತೊಗೋತಾನೆ।
कित्तूर जवळील एका स्वामींनी ईरप्पा यांना जंगलातील आयुर्वेदिक वनस्पतींपासून औषधे कशी तयार करावे यांची ओळख करून दिली आहे असे त्यांनी सांगितले आहे. जंगलामध्ये मिळणाऱ्या औषधी वनस्पती आणि आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळणाऱ्या औषधांपासून तयार केलेल्या तेलाने अर्धांगवायू झालेल्या ठिकाणी मसाज करतात. नंतर आपण तयार केलेल्या औषधी गोळ्या आणि पावडर त्या रुग्णांना देऊ करतात. अशा प्रकारे 3-4 वेळा मसाज केल्याने अर्धांगवायू रुग्ण बरा होतो. इतकेच नसून कफ, पित्त, नसा, कंबर दुखणे, गुडघा दुखणे यावरही ते आयुर्वेदिक औषध देत आहेत. फक्त ते औषधांचा खर्च इतकाच रुग्णांकडून घेतात. रुग्ण बरा झाला की बरा असे त्यांचे म्हणणे आहे, यातच त्यांना आनंद वाटतो असे त्यांनी आपले प्रतिक्रिया मांडली आहे. दांडेली मधील वेस्ट कोस्ट पेपर मिल कडे ट्रकच्या इंजिन मध्ये बिघाड झाल्याने ट्रकने अचानक पेट घेतली आहे. वेस्ट कोस्ट पेपर मिलकडे लाकडाचे ओंडके भरून येणाऱ्या ट्रकला मंगळवारी सायंकाळी 4 दरम्यान अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना करका क्रॉसजवळ घडली. या अपघातातून वाहन चालक व क्लीनर बचावले आहेत. मंड्या जिल्ह्यातून लाकडाचे ओंडके भरून वेस्ट कोस्ट पेपर मिलकडे येणाऱ्या ट्रकला दांडेलीपासून 12 अंतरावर करका क्रॉसजवळ ट्रक आली असता इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ट्रकने अचानक पेट घेतला. कॅबिनेटमध्ये मोठ्या प्रमाणात आग पसरली, त्यामुळे ड्रायव्हर आणि क्लीनर यांनी ट्रकमधून उडी मारली. या घटनेची माहिती करका चेकपोस्ट येथील कर्मचाऱ्यांनी पोलीस व वेस्ट कोस्ट पेपर मिलच्या अग्निशामक दलास याची माहिती दिली. अग्निशामक दलाने 10 येऊन आग विझवण्यात यश मिळविले. घटनेची नोंद दांडेली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. आगीत ट्रकचे इंजिन जळले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ब्युरो रिपोर्ट, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. राज्यातील मुलांच्या क्षेत्रात बदल घडवून मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणार असल्याचे बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा सिस्टर लूर्दे यांनी सांगितले आहे. राज्यातील मुलांच्या क्षेत्रात बदल घडवून आणण्यासह विविध उपक्रम राबवून मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्य केले जात असल्याचे बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा सिस्टर लॉड्रेस यांनी सांगितले आहे. चिल्ड्रन ऑफ इंडिया फाउंडेशन आणि बेळगाव पत्रकार संघटनेच्या सहकार्याने शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये देवदासी महिला आणि मुलांच्या प्रश्नांविषयी जागरूकता कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर त्यांनी आपले मत मांडले आहे. ही ಒಂದು ಮಹಿಳಾ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳು ಯಾವ ರೀತಿಯ ರಕ್ಷಣೆ ಮತ್ತು ಪೋಷಣೆ ಅಗತ್ಯ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ಏಕ ಪೋಷಕರಾಗಿರ್ಬೋದು, ಅನಾಥ ಮಕ್ಕಳಾಗಿರ್ಬೋದು, ಲೈಂಗಿಕ ದೌರ್ಜನ್ಯಕ್ಕೆ ಒಳಗಾಗಿರುವಂತಹ ಮಕ್ಕಳಾಗಿರ್ಬೋದು, ಲೈಂಗಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಮಕ್ಕಳಾಗಿರ್ಬೋದು, ಅಥವಾ HIV ಪೀಡಿತ ಮಕ್ಕಳಾಗಿರ್ಬೋದು, ಮಾನಸಿಕ ಅಸ್ವಸ್ಥತೆಯನ್ನು ವಿಕಲಚೇತನರಾಗಿರ್ಬೋದು, ಮಾನಸಿಕ ಅಸ್ವಸ್ಥರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಒಂದು ರೀತಿ ಮೆಂಟಲಿ ರಿಟಾರ್ಡೇಷನ್ ಅಂತ ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ, ಇವರು ಈ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಒದಗಿಸ್ತಾರೆ. ಯಾವ ರೀತಿಯ ಸೌಲಭ್ಯ, ಆ ಮಕ್ಕಳನ್ನು ಅವ್ರಿಗೆ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕೆ ಬೇಕಾಗುವಂತಹ ಒಂದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಸವದತ್ತಿ, ಖಾನಾಪುರ ಮತ್ತು ಶಿವಾಜಿನಗರದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರದಿಂದ ನಡೆಸುತ್ತಿರುವಂತಹ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಅಥವಾ ಸಂಸ್ಥೆ ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳನ್ನು ಇಟ್ಟು ಅವರಿಗೆ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಕೊಡಲಾಗ್ತದೆ. ಹಾಗೆ HIV ಪೀಡಿತ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೆಲವು ಸಂಸ್ಥೆಗಳು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯದಲ್ಲೇ ಕೆಲಸ ನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಇದೆ, ಅಂತಹ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಇಡಲಾಗುತ್ತೆ. ಹೀಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯ ಯಾವ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಯಾವ ರೀತಿಯ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ, ಈ ಅವಶ್ಯಕತೆಗಳನ್ನು ನೋಡಿ ಆ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳನ್ನು ಇಟ್ಟು ಅವರ ಫಾರ್ವರ್ಡ್ ಮಾಡಲಾಗ್ತದೆ, ಅನುಸರಣೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗ್ತದೆ. ಅಂದರೆ ಅನುಸರಣೆ ಅಂದರೆ ಅವನ್ನ ಇರೋ ಸಾಯೋ ತನಕ ಅವನ್ನ ಅಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದಲ್ಲ, ಅಥವಾ 18 ಆಗೋ ತನಕನೂ ಅವ್ರನ್ನ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದಲ್ಲ. ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳು ಒಂದ್ಸಲ ಸಮಿತಿಯ ಮುಂದೆ ಬಂದಾಗ ನಮ್ಮ ಪೂರ್ತಿ ಜವಾಬ್ದಾರಿ ಅಥವಾ ಕರ್ತವ್ಯ ಮುಗಿಯೋದು ಯಾವಾಗ ಅಂದರೆ ಆ ಮಕ್ಕಳನ್ನು ಸಂಸ್ಥೆಗೆ ಬಂದ ಅಥವಾ ಸಮಿತಿ ಮುಂದೆ ಬಂದಂಥ ಮಕ್ಕಳನ್ನು ಮತ್ತೆ ಪೋಷಕರ ವಶಕ್ಕೆ ಒಪ್ಪಿಸಬೇಕು. ಯಾಕೆಂದರೆ ಯಾವ ಒಂದು ಇಲಾಖೆಗಳೇ ಆಗಲಿ, ಯಾವ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆಗಳೇ ಆಗಲಿ, ಮಕ್ಕಳನ್ನು ಸಾಯುವರೆಗೆ ಇಟ್ಕೊಂಡು ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಕೊಡುವಂತಹ ಪ್ರೀತಿಯನ್ನು, ವಿಶ್ವಾಸವನ್ನು, ಒಂದು ಆಪ್ಯತೆಯನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಯಾವ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆಗಳಿಗೂ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ಭಾರತ ದೇಶ, ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಮಕ್ಕಳ ಹಕ್ಕುಗಳ ರಕ್ಷಣೆಯಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಯಾವಾಗಲೂ ನಮಗೆ ಹೆಮ್ಮೆ ಆಗುತ್ತೆ.
अनाथ आणि एचआयव्ही पीडित मुलांना शिक्षण देण्यात येत आहे, तर कल्याणकारी समिती गरजेनुसार मुलांना शिक्षण देण्यासाठी आणि मुलांना कल्याण समितीकडे देण्याचे काम करतील असे ते म्हणाले. इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटक महिला आणि मुलांच्या कल्याणासाठी एक नवीन योजना आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे, तर 38 जिल्ह्यातील मुले बाल कल्याण समितीच्या संरक्षणाखाली आहेत असे त्यांनी सांगितले आहे. भूतकाळातील अनेक गोष्टी झापल्या गेल्या आहेत असे आम्ही ऐकले आहे, तर महिला आणि मुलांनी निर्भीडपणे पुढे आल्यास त्यांना न्याय मिळवून देण्यास आम्ही सक्षम आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. राज्य मंत्रिमंडळातील नूतन मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम पार. राजभवन मधील ग्लास हाऊस मध्ये पार पडला कार्यक्रम. राज्यपाल वजूभाई वाला यांनी प्रतिज्ञाविधीचे करून घेतले वाचन. तांत्रिकी कारणास्तव कोरोना लस येण्यास झाला वेळ. बुधवारी पहाटेच्या दरम्यान कोरोना लस बेळगावात झाली दाखल. वाहन चालकाचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्वागत. विजयापूर आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप. मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्रिपद न मिळाल्याने केला आरोप. मुख्यमंत्र्यांकडे नैतिकता नसल्यास पदाचा द्यावा राजीनामा. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN City News मराठी.